गेल्या 5 वर्षात भरपूर योजना सुरू करूनही लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळवता आलं नव्हतं. खोटे नॅरेटिव्ह पसरून भाजपचा पराभव करण्यात आल्याचा आरोप त्यानंतर करण्यात आला. मात्र या सगळ्या चुकीच्या प्रचारावर महायुती सरकारने एक रामबाण उपाय शोधला. गेल्या अर्थसंकल्पात महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करत राज्यातील सुमारे 2 कोटी बहिणींना रक्षाबंधनाची अनोखी भेट दिली. ही योजना या विधानसभा निवडणुकीत मास्टर स्ट्रोक ठरण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहे. महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी व स्वयंपूर्ण बनविण्यासाठी सरकारकडनं दरमहा 1500 रुपये देण्याची ही योजना आहे. 17 ऑगस्टला रक्षाबंधनाच्या मुहूर्तावरती सुरू करण्यात आली. नोव्हेंबरचे पैसे ऍडव्हान्स देत सरकारने आतापर्यंत या योजनेचे 5 हप्ते दिले आहेत. शिवाय प्रत्येक पात्र बहिणीला या योजनेचा लाभ घेता यावा म्हणून आतापर्यंत 2 वेळा या योजनेला मुदतवाढ देण्यात आली होती. महाराष्ट्रातील बहिणींच्या पाठीमागे भाजप भावाप्रमाणे भक्कम उभा राहिला. विरोधकांनी ही योजना फक्त निवडणूक जुमला आहे, ती बंद पडणार, 1500 काय होतंय अशा नकारात्मक टीका केल्यानंतरही महिलांनी त्याकडे दुर्लक्ष करत या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या योजनेचा लाभ तब्बल 2 कोटी महिलांना देण्यात आल्याची माहिती सरकारने दिली आहे. रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेचा पाया घातला. बंद होणार म्हणून विरोधक टीका करत असले तरीही योजना रक्षाबंधनापासून थेट भाऊबीजेपर्यंत येऊन पोहोचली आहे, ती भविष्यातही सुरू राहील असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे. शिवाय या योजनेचे मानधन 1500 रुपयांवरनं 3000 करण्याचा मानसही सरकारने व्यक्त केला आहे. ही योजना 12 वर्षांपूर्वी दिवंगत श्री मनोहर पर्रिकर यांनी सुरू केली होती आणि पुढे मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा आणि आता महाराष्ट्रात ती लागू करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेचे आत्तापर्यंत 5 हप्ते म्हणजे 7500 रुपये देण्यात आले आहेत. या पैशातनं अनेक बहिणींनी आपल्या संसाराला हातभार लावलाय. काहींनी आपली स्वप्न पूर्ण केली, काही लाडक्या बहिणींनी या 7500 रुपयाच्या माध्यमातून छोटा मोठा व्यवसाय सुरू केलाय. या माध्यमातून अनेक यशोगाथा देखील समोर येऊ लागल्या आहेत. लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता लवकरच म्हणजे डिसेंबरमध्ये मिळणार आहे. या योजनेच्या निधीची अर्थसंकल्पात तरतूद केलेली असल्याने ही योजना बंद पडणार हा फक्त विरोधकांचा बनाव असल्याचे सरकारकडनं सांगण्यात आलंय. ही योजना सुरू झाल्यानंतर लाभार्थी महिलांनी पुन्हा महायुती सरकारला सत्तेत आणण्याचे बोलून दाखवले आहे. या योजनेमुळे महायुती सरकारचे पारडे आता जड समजले जात आहे. ही योजना फक्त निवडणुकीपुरती आहे असा आरोप विरोधकांनी केला. मात्र या योजनेसाठी अर्थसंकल्पात 46,000 कोटींची तरतूद करण्यात आल्याने ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार असल्याचं स्पष्ट झालंय. शिवाय या योजनेचा राज्याच्या आर्थिक स्तरावर कोणताही परिणाम होणार नसल्याचं देखील सरकारकडनं सांगण्यात आलंय. या योजनेचं यश टिकून ठेवण्यासाठी सरकारने आगाऊ पैशाची व्यवस्था केली आहे. महिलांना निवडणूक आचारसंहितेच्या काळातही या योजनेचा लाभ मिळावा म्हणून सर्व उपाययोजना करण्यात आला आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी महिलांना सलग 2 महिन्यांचे 3000 रुपये देण्यात आले. महिला व बाल कल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी ही योजना कायमस्वरूपी सुरू राहील अशी ग्वाहीच देऊन टाकली आहे. आचारसंहिता संपल्यानंतर लगेचच डिसेंबरचा हप्ताही महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. सरकारची ही सगळी तरतूद पाहता सुमारे 2 कोटींपेक्षा जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं स्पष्ट झालंय. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसंच लेट्सअपचे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.